महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे पालघर जिल्हा विभागीय प्रमुख सल्लागार कुंदन संघे यांनी विभाग नियंत्रक गायकवाड यांच्याकडे दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी केलेली चर्चा पहा एनबी मॅक्स मराठीवर. कारण हा जरी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा दौरा असला तरी यानंतर आमची बैठक सावंतसाहेब परबसाहेब काय घडलं कुठल्या घरात काय अवस्था होती याचं सर्व लेखाजोखा मांडला जाणार आहे. कारण शेवटी आम्हाला पक्षाच्या वतीनेही सांगितलं गेलंय की तुम्हाला आता असं काम करायचं आहे की कॉन्क्रीट लेवलला असेल आणि ज्या माध्यमातून आपण जे लोकांशी बांधलेलो आहोत तेही दिलं गेलं पाहिजे. आपल्याशी जे बांधलेले कामगार असतील किंवा त्यांनाही कुठे त्यांच्याही कुठे अवस्था कुठल्या गोष्टी घडता कामा नाही त्यामुळे जिथे चुकतंय तिथे ती बाब जर सोडवली गेली नाही ती पक्षापर्यंत आणली गेली पाहिजे या माध्यमातून हा दौरा आहे. त्यामुळे मला असं खात्री आहे की तुला तुमचे साहेब बोलतीलच परंतु जे जे विषय आगारांकडे त्यांनी आम्हाला सांगितलं हे होणार हे तिकडे ज्या आधी त्याने आम्हाला म्हटलंय की हे त्यांच्या स्तरावरचे विषय होते आणि म्हणतो की तुमच्या स्तरावर सांगा यस ओ नो हे होऊ शकतं का नव्हतं आणि आम्हालाही कारण आमचा जो स्वभाव आहे म्हणजे माझा जसा स्वभाव आहे की मला वाटतं की प्रश्नाचे उत्तर पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे ते आपण प्रश्न विचारला पाहिजे. अनावश्यक प्रश्न मुद्दे सोडून फॅक्ट सोडून बोलणं काही उपयोगाचं नाही. त्यामुळे आम्ही असेच त्यांच्याकडे मुद्दे घेतले की त्यांच्या सोडण्याच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामधले होते आणि ते तुम्हाला माहिती तुम्ही त्यांच्याकडे मागून घ्यावी ते काही काही मग तुम्हाला स्मरणात येणार आम्ही सांगू त्यांना लिहिलंय परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं कारण हा दौऱ्याचं गांभीर्य केवळ एक दौरा असं न ठेवता याचं सर्व गेल्या पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये आम्ही आता मी असं ठरवलंय सर्व की दर 3 महिन्यांनी याचा आढावा घेणार की शेवटी जे मुद्दे आपण घेतो तुमच्याकडे आम्ही आलोय आलो बसलो चर्चा केली हाय हॅलो केलो तर आपण फोन नाही करू शकतो परंतु जेव्हा आपण एका एसटीचा कारभार सुधारावा किंवा कामगारांचे असलेले इश्यूज रिझॉल्व्ह व्हावे याकडे जेव्हा भेटतो तेव्हा त्या भेटीतून जेव्हा आपण सोल्युशन काढतो एंड रिझल्ट जो निघतो त्याची इम्प्लिमेंट झाली पाहिजे तरच तो विश्वास दृढ होतो. अदरवाईज असं होतं की काहीतरी आम्ही आलो बोललो आणि गेलो त्याच्या पलीकडे काही झालं नाही. मला वाटतं तुम्ही एका अशा पदावर आहात की तुम्ही जिल्ह्याची जवळ तुमच्याकडे आहे माझंही बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती असेल आणि आता ह्या एका भूमिकेमध्ये आल्यानंतर मला वाटतं की तसंच एक रिझल्ट म्हणून निघाला पाहिजे जेणेकरून सगळं इश्यू रिझॉल्व्ह नको पुढे गेला हा फक्त केवळ सार आहे. त्यामुळे आजचे विषय आणि मुद्दे मांडताना त्या इश्यूवर जे आउटकम निघेल ते आउटकमचं इम्प्लिमेंट झालं पाहिजे हाच फक्त दृष्टिकोन आहे. कारण तो उगाच संघर्ष करून आणि हे करून काही करायचं नाहीये. तुम्ही मला पुन्हा बोलला सर त्यात आपला संघर्ष आता सोडावा लागेल नाही मी सांगतो मी खूप असं ओपन आहे माझे मी पडद्यावर कुठली गोष्ट ठेवत नाही पण तुम्हाला सांगतो की काय गोष्टी अशा आहेत ना सांगेन मी जी व्यक्ती ज्या व्यक्तीला संवेदना असते तोच व्यक्ती पॅनिक होतो. म्हणजे जसं रात्री 12 वाजता किंवा 1 वाजता 2 वाजता फोन केल्यानंतर मी असं समजतो की आम्ही फोन करायला काही गरज आहे. 2 वाजता कोणी फोन करणार आहे का तो कुठल्याही मनस्थितीत फोन करू द्या पण तुम्ही विचार करतो की ह्याला गरज आणि माझ्या मला अशा गरज निर्माण केलं गेलंय की मी लोकांची कामं करावी नाहीतर मी आपलं घर कुटुंब सांभाळलं बरं तर त्या उमेदीचा असतो तर मग मी वेगळं सांभाळतो माझे कार्यक्षेत्र वेगळं आहे सामाजिक जीवन आहे आणि म्हणूनच आपलं पण जीवन एक प्रशासकीय जीवन आणि ह्या माध्यमातून कुठे इश्यू रिझॉल्व्ह असा दृष्टिकोन आहे. तर मला वाटतं हे फक्त मला बोलायचं होतं की मग कुठे एंड लाईट मोड मध्ये आपण नंतर बोलूया पण ह्या सिरियस मोड मध्ये काही गोष्टी हव्यात नंतर आपण याचा एक करूच बोला साहेब.